श्री ज्ञानेश्वरी मासिक पारायण विधि दिवस दुसरा अध्याय दुसरा ओवी क्रमांक 26 पासून अध्याय दुसरा ओवी क्रमांक 325 पर्यंत। ओम द्राम श्रीं ज्ञानेश दत्त गुरुभ्यो नमो नमः। ओम नमो भगवते श्री सद्गुरुनाथाय नमो नमः। तरी आता काय झाले, काही स्नेह उपणले, हे नेहमी जी परी कुडे केले अर्जुना तुवा, मोह धरलिया ऐसे होईल जे आस्ती प्रतिष्ठा जाईल, आणि परलोकही अंतरेल अहि केसी, हृदयाचे ढिलेपण येत बिकयासी नवे कारण, हे संग्रामी पत्रदान क्षत्रियांसी, ऐसे नेतो कृपावंत नाना परी असे शिकवीत, हे ऐकोनी पांडसूत काय बोले, देवा हे येतुलेवरी बोलावे न लगे या उधारी, आधी तूची विचारी संग्रामहा, हे झुंज नवे प्रमाद येथ प्रवर्तलिया दिसतसे बाद, हा उघडलिंग भेद ओढवला आम्हा, देखे माता पितरे अर्चितती सर्वस्वे तोषु पाव विदती सर्वस्वे तोषु पाव विदती तिये पाठी केवी वधिदती आपुलिया हाती, देवा संत वृंद नमस्कारी जे का घडे तरी पूजिजे, हे वाचोनी केवी निंदिजे स्वये वाचा, तैसे गोत्र गुरु आमुचे पुजनी आम्मा नेमाचे, मद भौत भीष्मद्रोणा ते वर्तत असे जया लागी मने वीरू, आम्ही स्वप्नी ही न शको धरू तया प्रत्यक्ष केवी करू घात देवा, बरी दळो हे जियाले येत अवघे आसी हे चिकाय जाहले, जे यांच्या वधी अभ्यासिले निर्विजय आम्ही, मी पाठद्रोणाचा केला येणे धनुर्वेद मद दिधला, तेने उपकारे काय आभारेला वधी तयांते, जेथी ज्या ज्या कृपालाही जेवर तेथेची मने व्यभिचार, तरी काय मी भस्मासुर अर्जुन म्हणे, देवा समुद्र गंभीर ऐकिजे वरी तोही आहाच देखिजे, परिक्षोभ मणी नेणजे द्रोणाची, हे अपार जे गगन वरी तयाही होईल मान, परी अगाध भले गहन हृदय याचे, वरी अमृतही विटे की काळवशे वज्रही फुटे, परी मनोधर्म नोटे विकरविलाही, स्नेहा लागी माये मणिपेते कीर होय, परी कृपाते मूर्ता हे द्रोणी ये, हा कारुण्याची आदी सकल गुणांचा निधी, विद्यासिंधू निरवधी अर्जुन म्हणे, हा येणे वाणे महंत वरी आम्हा लागी कृपावंत, आता सांगपा येथे घात चिंतू येईल, ऐसे हिरणी वदावे मग आपण सुखे राज्य भोगावे, हे मनान ये आगवे जीवितेसी, हे येणे वाणे दुर्धर जे याहोनी भोगसधर, ते असतू येथवर भिक्षा मागता भली, ना तरी देश त्यागे जायजे का गिरीकंदर सेविजे, परिशस्त्र आता न धरिजे इयावरी, देवा नवशिविती शरी वावरोणी यांच्या जिवारी, भोग घेऊन सावे रुधरी बुडाले जे, ते काढूनी काय पिजती लिप्त केवी सेविजती, मदनी मदन ये हे उपपत्ती याची लागी, ऐसे अर्जुन ते अवसरी म्हणे श्रीकृष्णा अवधारी, परी ते मना नयेची मुरारी ऐकोनिया, हे जाणो निपार्थ घ्याला मग पुनर्पी बोलो लागला, म्हणे देव का चित्त या बोला देती चीना, एरवी माझ्या चित्ती जे होते ते मी विवरूनी बोलिलो येथे, परी निके काय या परवते तुम्ही ते तुम्ही दाना, पै विरू जयासी ऐकिजे आणि या बोलीची प्राण सांडजे, ते एक संग्राम व्याजे उभे आहाती, आता ऐसे या ते वदावे की अभे रुनिया निघावे, या दोही माझे वरवे ते नेनो आम्ही, आम्हा काय उचित ते पाहता नस्कुरे येथ, जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे, तिमिरावरुद्ध जैसे दुष्टी जे तेज भ्रंशे, मग पासीचा असताना दिसे वस्तु जात देवा तैसे मद जाहले, जे मन हे भ्रांती गासिले आता काय हिता आपले तेही नेनो, जरी श्रीकृष्णा तुवा जाणावे निके ते आम्हा सांगावे, जे सखा सर्वस्व आघवे आम्हा सी तू, तू गुरुबंधू पीता तू आमची इष्ट देवता, तूची सदा रक्षिता आपदी आमुते, जैसा शिष्या ते गुरु सर्वता नेने अव्यरू, की सरिता ते सागरू तेजी केवी ना पत ना तरी अपत्या ते माये, सांडो निदरी जाये तरी ते कैसे निजिये ऐके कृष्णा,
तैसा सर्वांपरी आम्मासी, देवा तूची एक आहासी, आणि बोलले जरी न मानिसी मागील माझे, तरी उचित काय आम्हा जे व्यभिचरेण धर्मा, ते झडकरी पुरुषोत्तमा सांगा आता। हे सकळ कुळ देखोनी, जो शोक उपणला से मनी, तो तुझ्या वाक्य वाचोनी न जाय आणिके। एथ पृथ्वीतल आप होईल, हे महेंद्रपद ही पाविजेल, तरी मोहान पिटेल मानसीचा। जैसी सर्वथा विजय आहळली, ती सुशिक्त्री जरी पीरली, तरी नविरुडती सिंचली आवडे तैसी। ना तरी आयुष्य पुरले आहे, तरी औषधे काही नोहे, एथ एकची उपेगा जाय परमरामृत। जैसे राज्य भोग समृद्धी, उज्जीवन नोहे इये बुद्धी, एथ जिवाळा कृपानिती कारुण्य तुझे। ऐसे अर्जुन तेथे बोलिला, तव क्षण एक भ्रांति सांडिला, मग पुनर्पी व्यापिला उर्मी तेने। की मद पाहता उर्मी नोहे, हे अनारिसे गमता हे, तो ग्रासिला महामोहे काळ सर्पे। सवर्म हृदय कल्हारी, जे त कारुण्य वेळेच्या भरी, लागला म्हणोनी हरी भांजेची ना। हे जाळोनी ऐसी टोडी, जो दृष्टी सवेची विष फेडी, तो धावया श्री हरी गारुडी पातला की। तैसे या पांडुकुमारा व्याकुळा, मिरवते श्रीकृष्ण जवळा, तो कृपावशे अवळीला रक्षीला आता। म्हणून तो पार्थू भो फणी ग्रस्तू, म्या म्हणितला हा हेतू जाणवनिया। मग देखा ते तर फाल्गुनू, घेतला असे भ्रांती कवळूनू। जैसा घनपडळी भानू आच्छा दिजे, तया परी तो धनुधर झाला से दुःखे जर्जर। जैसे ग्रीष्मकाळी गिरीवर वणवला का, म्हणून सहजे सुनिळ कृपामृते सजळ, तो ओळला श्री गोपाळ महामेघ। ते तर सुदशनांची द्युती, तेची विद्युल्लता झळकती, गंभीर वाचा ते आयती गर्जनेची। आता तो उदार कैसा वर्षेल, तेने अर्जुनाचळ निवेल, मग नवी विरुडी फुटेल उन्मेषाची। ते कथा ऐका मनाची या आराणुका, ज्ञानदेव म्हणे देखा निवृत्तीदास। ऐसे संजय असे सांगत, म्हणे राया तो पार्थ, पुनरपी शोकाकुळीत काय बोले। ऐके सखेद बोले श्रीकृष्णा ते, आता नाळवावे तो मी माते, मी सर्वथान झुंजे येथे भरवसेनी। ऐसे एकी हेळा बोलिला, मग मौन धरुणी ठेला, ते तर श्रीकृष्णे विस्मयो पावला देखो नितया ते। मग आपोला चित्ती म्हणे, येत हे काही आदरले येणे, अजून सर्वता काही नेणे काय कीजे। हा उमजे आता कौने परी, कैसेनी धीर स्वीकारी, जैसा ग्रहाते पंचाक्षरी हनुमानी का। ना तरी असाध्य देखोनी व्याती, अमृता समदिव्य औषधी, वैद्य सुची निर्वधी श्रीदानीची। तैस विविरित असे श्री अनंत, तया दोई संया आत सैन्या आत, जया परी पार्थ भांती सांडी। ते कारण म्हणे धरले, मग सरोष बोले आदरले, जैसे मातेच्या कोपी थोकले स्नेह आती। की औषधाची या कडवटपणी, जैसी अमृताची पुरवणी, ते आहासन दिसे पुरी परी गुणी प्रकट होय। तैसी वरी वरी पाहता उदासे, आठ तरी अति सुरसे, तिये वाक्य ऋषिकेशे बोलो आदरली। मग अर्जुना ते म्हणितले, आम्ही आजी हे नवल देखिले, जे तुवा एथ आदरले माझा रीची। तू जाणता तरी म्हणवीसी, परी नेणी वेते न सांडीसी, आणि शिकू म्हणे म्हणो तरी बोलसी भौसाल नीती। चात्यंदा लागले पिसे, मगते सैरा धावे जैसे, तुझे शहाणपण तैसे दिसत असे। तू आपण आपे तरी नेणसी, परी या कौरवाते शोचू पाहसी, हा विस्मय हा भाऊविस्मय आम्हासी पुढत पुढती। तरी सांगपा अर्जुना, तुझं पासून स्थिती या त्रिभुवना, हे अनादि विश्वचरणा विश्वरचना ते लटके काई। एत समर्थ एक आथी, तया पासूनी भूते होती, तरी हे वायाची काय बोलती जगा माझी। हो का सांप्रत ऐसे झाले, हे जन्म मृत्यू तुवा सुजले, आणि नाशे पावे नाशले तुझे निकाई। तू भ्रमलेपणे अहंकृती, याशी घात न धरसी चित्ती, तरी सांगे काही हे होती चिरंतन। की तू एक वदिता आणि सकळ लोक हा मरता, ऐसी भ्रांती धने चित्ता येवो देशी। अनादिसिद्ध हे आगवे, होत जात स्वभावे, तरी तुवा का शोचावे। सांगे मज परी मूर्खपणे नेणसी, न चिंतावे ते चिंतीसी, आणि तुची नीती सांगसी आम्हा प्रती। देखे विवेकी जे होती,
ते दोही ते ही न शोचती जे होय जाय हे भ्रांती म्हणूनिया अर्जुना सांगेन ऐक येत आम्ही तुम्ही देख आणि हे भूपती अशेख आदि करुणी नित्यता ऐसेची असोनी ना तरी निश्चित शया जाऊनी हे भ्रांती वेगळी करुणी दोन्ही नाही हे उपजे आणि नाशे ते माया वशे दिसे एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशची जैसे पवने तोय हालविले आणि तरंगाकार झाले तरी कवणके जन्मले म्हणो ये येथ येची वायूचे स्पूर्ण ठेले आणि उदक सहज सपाट झाले तरी आता काय निमाले विचारी पा ऐके शरीरी तरी एक परी वैसा भेदे अनेक हे प्रत्यक्षची देख प्रमाण तू येत कौमारत्व दिसे मग तारुणी ते भ्रंशे परी देहचिन नाशे एकेका सवे तैसी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख येत नेना वया हे शिकारण जे इंद्रिया आधीनपण तेही आकळी जे अंतकर्ण म्हणूनही भ्रमे इंद्रिय विषय सेविती ते तर हर्ष शोकोपदती ते अंतर आपलविती संगे येणे जया विषयांच्या ठाई एक निष्ठता कही नाही ते तर दुःख आणि काही सुखही दिसे देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती ते तर द्वेषाद्वेष उपदती श्रवणद्वारे मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण जे वपूचे निसंगे कारण संतोष खेदा व्यासुर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख हे उपदवी सुख दुःख नेत्राद्वारे सुगंध आणि दुर्गंध हा परिमळाचा भेद जो घाण संगे विषाद तोष देता तैसाची द्विविध रस उपदवी प्रीती त्रास म्हणून हा अपभ्रंश विषय संग देखे इंद्रिया अधीन होईजे ते शीतोष्णाते पावी पाविजे आणि सुखदुःखी आकळीजे आपण पे या विषया वाचोनी काही अनेक सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नींचा आभासे भद्र जाती देखे अनित्य ते यापरी म्हणून तू अवेरी हा सर्वथा संगणधरी धनुर्धरा हे विषय जया ते नाकळीती तया सुखदुःखे न पवती आणि गर्भवास संगती तया नाही तो नित्यरूप पार्था ओळखावा सर्वथा जोया इंद्रियार्थ नागवेची आता अर्जुना काही एक सांगे न मी ऐक जे विचार परलोक ओळखती या उपाधी माझी गुप्त चैतन्यासे सर्वगत ते तत्वज्ञ सतत स्वीकारिती सलिली पय जैसे एक हो निमिनले असे पर निवडून राजहंसे वेगळे की जे की अग्निमुखे किडाळ तोडो निया चोखाळ निवडिती केवळ बुद्धिमंत ना त्री जाणी वेच्या आयनी करता दधी कडसली मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे की भूसबी एकवट उपानिता राहे घनवट तेथ उडेते फळकट जाणो आले तैसे विचारिता निरसले ते प्रपंच सहजे सांडवले मग शून्य तत्व उरले ज्ञानियासी म्हणून अनित्याच्या ठाई या अस्तिक्य बुद्धी नाही निष्कर्ष दोही ही देखिला असे देखे सारासार विचारिता भ्रांती ते पाही असारता तरी सार ते स्वभावता नित्य जाणे लोकत्रयाकार तो दयाचा विस्तार तेथ नामवर्ण आकार चिन्ह नाही जो सर्वदा सर्वगत जन्मक्षयातीत तया केलिया ही घात कदा नोहे आणि शरीर जात आघवे हे नाशवंत स्वभावे म्हणून तुवा झुंजावे पांडुकुमरा तू धरुण देहाभिमानाते दिठी सुनी शरीराते मी मारिता हे मरते म्हणत आहासी तरी अर्जुना तू हे नेनसी जरी तत्वता विचारिसी तरी वरिता तू नवसी ते वद्य नव्हती जैसे स्वप्ना माझे देखीजे ते स्वप्नेची साच आपजे मग चेऊनिया पाहिजे तव काही नाही तैसे हे जान माया तू ब्रह्मत आहा शिवाया शस्त्रे हाणितलिया ही छाया जैसे अंगीन रूपे का पूर्ण कुंभ उलंडला तेथ बिंबाकार दिसे भ्रंशला पर भानू नाही नासला तयासवे ना तरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे तो भंगलिया आपैसे स्वरूपची तैसे शरीराच्या लोपी सर्वता नाश नाही स्वरूपी म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेडिजे तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्यनाथे।
हा अनादिनित्य सिद्ध निरुपाधी विशुद्ध म्हणोनी शास्त्रादिकी छेदन घडेयया हा प्रळयोदके नापलवे हा अग्निदाहन संभवे येत महाशोषण प्रभवे मारुताचा अर्जुन हा नित्य अचळ हा शाश्वत सर्वत्र सदोदित परिपूर्ण हा हा तर्काची ये दिठी गोचर नो हे किरीटी ध्यान येची ये भेटी उत्कंठावा आहे हा सदा दुर्लभ मना आप नो हे साधना निस्सीम हा अर्जुना पुरुषोत्तम हा गुणत्रयारहित अनादि अविकृत व्यक्तिशी अतीत सर्वरूप अर्जुना ऐसा हा जाणावा सकळात्मक देखावा मग सहजे शोक आगावा हरेल तुझ अथवा ऐसा नेनसी तो अंतवंतची मानिसी तरी शोचू न पवसी पांडुकुमरा जे आदिस्थिती अंत हा निरंतर असे नित्य जैसा प्रवाह अनुसृत गंगा जळाचा ते आधी नाही खंडले समुद्री तरी असे मिनले समुद्री तरी असे मिनले आणि जाताची मध्ये उरले दिसे जैसे ये तिन्ही तयापरी सरची सरसीची सदा अवधारी भूता शिकवणी अवसरी ठाकती ना म्हणोनी हे आघवे एथ तू जन लगे शोचावे हे स्थितीची हे स्वभावे अनादि ऐसी ना तरी हे अर्जुना नयची तुझी या मना जे देखो नि लोक आदिना जन्मक्षया तरी येथे काही तुझ शोकासी कारण नाही हे जन्ममृत्युपाही अपरिहर उपजे ते नाशे नाशले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा ना तरी उदो अस्तु आपैसे अखंडित होत जात तैसे जैसे हे जन्मवर्ण तैसे अनिवार्य जगी महाप्रळय अवसरे हे त्रैलोक्य ही संहरे म्हणून हा न परिहरे आदि अंत तू जरी ऐसे हे ऐसे मानिसी तरी खेद का करीसी काय जाणतची नेणसी धनुर्धरा येत आणि कही एक पार्ता तुझ भोवती परी पाहता दुःख करावया सर्वथा विषो नाही ये समजते इये भूते जन्मा आदि अमूर्ते मग पातले व्यक्ती ते जन्मले या ती क्षयासी जेथ जाती तेत निभ्रांत आणे नव्हती देख पूर्वस्थितीत येती आपुलिये एर मध्ये जे प्रतिभासे ते निदिता स्वप्न जैसे तैसा आकार हा मायावशे सत्स्वरूपी नातरी पौणे स्पर्शिले नीर पडी आसे तरंगाकार का परापेक्ष अलंकार व्यक्ती कणकी तैसे सकळ हे मूर्त जानपा माया कारित जैसे आकाशी बिंबत आभ्रपटळ तैसे आदिचे जे नाही तया लागित रुदसी काई तू अविटते पाही चैतन्य एक जयाची आरतीची भोगत विषयी तेजिले संत या लागे विरक्त वनवासीये दृष्टी सुनी जयाते ब्रह्मचर्यादिव्रते मुनीश्वर तपाते आचरताती एक अंतरी निश्चळ जे निहाळिता केवळ विसरले सकळ संसार जात एका गुणानुवाद करिता उपरती होऊन चित्ता निरवधी तल्लीनता निरंतर एक ऐकताची निवाले ते देह भावी सांडिले एक अनुभवे पातले तद्रुपता जैसे सरिता ओघ समस्त समुद्रा माझी मिळत परी माघव ते न समात परतले नाही तैस्या योगीश्वरांची या मती मिळणी सवे एकवटती परी जे विचारणी पुनरावृत्ती भसती चीना जे सर्वत्र सर्वही देही या करिताही घात नाही ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक या चेनी स्वभावे हे होत जात आघवे तरी सांग काय शोचावे एट तू वा एरवी तरी पारता तुझका नेनो मनेची ना मने चित्ता परी किडाळ हे शोचिता बहुता परी तू आधुनिक कान विचारीसी काय हे चिंतित आहासी स्वधर्म तो विसरलासी तरावे जेने या कौरवावर ते झाले अथवा तुझची काही पातले की युगची हे बुडाले जरी येत तरी सत्तरी स्वधर्म एक आहे तो सर्वथा त्याज्य नोहे मग तरी जेल काय पाहे कृपाळूपणे अर्जुना तुझे चित्त जरी झाले द्रवीभूत तरी हे अनुचित संग्राम समयी आगा गोक्षीर जरी झाले तरी पथ्याशी नाही घेतले ऐसे निही विष होय सुदले नवजोरी देता तैसे आनो आन करिता नाश होईल स्वहिता म्हणून तू आता सावध होई वायची व्याकुळ काई आपुलानित धर्म पाही जो आचरिता बाद नाही कवने काळी जैसे मार्गेची चालता आपाओ न पवे सर्वता का दीपाधारे वर्तता अनाडळी जे
तया परी पारता स्वधर्मे रहाटता सकळ काम पूर्णता सहजे होय म्हणून या लागी पाही तुम्हा क्षत्रिया आणिक काही संक्रमा वाचुनी नाही उचित जाणे निष्कपट होवावे उसिना घाई झुंजावे हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी। अर्जुना झुंज देख आताचे हे हो का दैव तुमचे की निधान सकळ धर्माचे प्रकटले असे हा संग्राम काय मणिपे की स्वर्गची येणे रूपे मूर्त का प्रतापे उदय केला ना तरी गुणाचे निपती करे आरतीचे निपडी भरे हे कीर्तीची स्वयंवरे आली तुझ क्षत्रिय बहुत पुण्य कीजे ते झुंज ऐसे लाहिजे जैसे मार्गे जाता आळळीजे चिंता मणीसी ना तरी जांभया पसरे मुख तेत अवघटे पडे पियुख तैसा हा संग्राम देख पातला असे आता हा ऐसा अवेरीजे मग नातिले शोचू बैसीजे तरी आपण आहाना होईजे आपण पेया पुरदांचे जोडले आपणचे होय धाडले जरी आधी शस्त्र सांडले रणी ये तरी असती कीर्ती जाईल जगची अभिशाप देईल आणि घेऊसीत पावतील महादोष जैसे भक्ता रवी हीन मणी वणिता उपहती पावे सर्वता मग तैसी दशा जीविता स्वधर्मे वीन ना तरी रणी शवसांडीजे ते चौमेरी गीती विदारीजे तैसे स्वधर्म हीन अभिभावीजे महादोषी म्हणून स्वधर्म हा सांडशील तरी पापावर पडा होशील आणि अपयशते नवचेल कल्पांतवरी जाण तिने तवची जियावे जो अपकीर्ती अंगान पवे आणि संगपा केवी निगावे येतो निया तो निर्मस्त्र सदयता येथून निघशील किर मागवता परिते गती समजता न म्हणेल यया ते चौकडून कवळतील बाणवरी घेतील ते तर पार्थान सुटी जाईल कृपाळूपणे ऐसे नही प्राण संकटे जरी विपाय पा निघणे घटे तरी ते जियाले ओखटे मरणा होनी तू आणि कही एक न विचारीसी एक संभ्रमे झुंजो आलासी आणि सकनवपणे निघालासी मागोता जरी तरी तुझे ते अर्जुना या वैरिया दुर्जना का प्रत्यय येईल मना सांगे मज हे म्हणती गेला रे गेला अर्जुन आम्हा बिहाला हा सांगे बोल उरला निका काही लोक सायाशे करुणी बहुते वेचिती आपली जीविते परी वाढविती कीर्तिते धनुर्धरा तो तुझ अनायासे अनकळीत जोडली असे हे अदित्वीय जैसे गगन आहे तैसे कीर्ती निस्सीम तुझ्या ठाई निरुपम तुझे गुण उत्तम तिही लोकी दिगंतीचे भूपती भाट हो निवाखाणीती जे ऐकिलिया द चकती कृतांताधिक एक ऐसी महिमा घनवट गंगा तैसी चोखट जी आधी की जगी सुबट वांट झाले ते पौरुष तुझे अद्भुत ऐकोनिया हे समस्त झाले अतिविरक्त जीवी तेसी जैसा सिंहाची हाका युगांत होय मदमुखा तैसा कौरवा असे का धाक तुझा जैसे पर्वत वज्राते ना तरी सर्प गरुडाते तैसे अर्जुना हे तू ते मानती सदा ते अगाधपण जाईल मग हीनत्व अंगा येईल जरी मागोता निघसील न झुंजताची आणि हे पळता पळो ने देती धोरणी अवकळा करती न गणित कुठी बोलिती ऐकता तुझ मग ते वेळी हे फुटावे आता लाठेपणे कान झुंजावे हे जिंतले तरी भोगावे महितळ ना तरी रणी येथ झुंजता वेतले जीवित तरी स्वर्ग सुख अनकळीत पावसील म्हणून ये गोष्टी विचार न करी किरटी आता धनुष्य घेऊनी उठी झुंज वेगी देखे स्वधर्म हा आतरता दोषनाशे असता तुझ भ्रांती हे कवण चित्ता पातकाची सांगे प्लवेची काय बुडजे का मार्गी जाता आढळजे परी विपाय चालो नेणजे तरी तेही घडे अमृते तरीची मरिजे जरी विषयजी विशेषी सेविजे तैसा स्वधर्मी दोष पाविजे हेतुकपणे म्हणून या पार्था हेतू सांडोनी सर्वता तुझ शास्त्रवस्ती झुंजता पाप नाही सुखी संतोषाने यावे दुःखी विषादा न भजावे आणि रावालावन धरावे मना माझी येथ विजयपण होईल की सर्वता देह जाईल हे आधीची काही पुढील चिंतावेना आपण पया उचिता स्वधर्मे रहाटता जे पावे ते निवांता साहो निजावे
ऐसे या मने होवावे तरी दोष न घडे स्वभावे म्हणून आता झुंजावे निभ्रांत तुवा। हे सांख्य स्थिती मुकळीत सांगितली तुझं येत आता बुद्धियोग निश्चित अवधारिपा जया बुद्धियुक्ता झाली या पार्ता तरी कर्मबंध सर्वथा पाहून बांधू न पवे। जैसे वज्र कवच लिहिजे मग शास्त्रांचा वर्षा व साहिजे परी जैतेसी उर्जे अचुंबित तैसे आहिक तरी न नशे आणि मोक्ष तो उरला असे जेथ पूर्व अनुक्रम दिसे चोखाळत कर्माधारे रहाटी जे परी कर्म फळान निरीक्षी जे जैसा मंत्रज्ञ ज मंत्रज्ञ न बधिजे भूतबाधा त्या परी जे सुबुद्धी आपू झाली निर्वधी हा अस्ताची उपाधी आकळू न शके जेथ न संचरे पुण्य पाप जे सूक्ष्म अति निष्कंप गुणत्रयादी लेपन लगती जेथ अन्यथा ते पुण्यवशे जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे तरी अशेषही नाशे संसार भय जैसी दीपकळिका धाकुटी परी बहु तेजा ते प्रकटी तैसे सद्बुद्धी हे थे कुटी म्हणू नये पार्था भोवती परी हे अपेक्षिजे विचार शूरी जे जे दुर्लभ चराचरी सद्वासना आणि का सारिका भोवस जैसा न जोडे परीस का अमृताचा लेश दैवगुणे तैसी दुर्लभ सद्बुद्धी जे परमात्माची अवधी जैसे गंगेसी उडती निरंतर तैसे ईश्वरा वाचुनी काही जे आणि कलाणी नाही ते एकच बुद्धी पाही अर्जुना जगी एरते दुर्मती जे बहुधा असे विकरती तेथ निरंतर रमती अविवेकीये म्हणून तया पार्था स्वर्ग संसार नरका वस्ता आत्मसुख सर्वथा दुष्ट नाही। वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती परी कर्मफळी आसक्ती धरुनिया म्हणून ती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर येत हे वाचूनी काही आणिक सर्वथा सुखची नाही ऐसे अर्जुना बोलती पाहि दुर्बुद्धी ते देखे कामना अभिभूत हो निकर्मे आचरत ते केवळ भोगी चित्त देऊनिया क्रिया विशेषे बहुते न लोपती विधीते निपुण होऊन धर्माते अनुष्ठीती पर एकची कुडे करती जे स्वर्ग काम मणी धरती यज्ञ पुरुषा चुकती भोक्ता जो जैसा कर्पूर आता राशी कीजे मग अग्नी लावणी दिजे का मिष्टांनी संचरविजे काळकूट दैवे अमृत कुंभ जोडला तो पाय हळोनी उलंडिला तैसे नासती धर्म निपजला। हेतु कपने सायसे पुण्य अर्जिजे मग संसार का अपेक्षिजे परिणेणती ते काय कीजे अप्राप्त देखे जैसे रांधवनी रस सोयनी की करो निया मोले विकी तैसा भोगासाठी अविवेकी धाडती धर्म म्हणोनी हे पार्था दुर्बुद्धी देख सर्वता तया वेदवादरता मुनी वसे मनी वसे तिही गुनी आवृत्त हे वेददान निभ्रांत म्हणून उपनिषदादी समस्त सात्विक ते एर रजतमात्मक जेत निरूपिजे कर्मादिक जे केवळ स्वर्ग सूचक धनुर्धरा म्हणून म्हणून तू जाण हे सुख दुःखांशीच कारण एट धने अंतकण रिगोदेशी तू गणत्रयाते अवेरी मी माझे हे न करी एक आत्मसुख अंतरी विसंबधनी जरी वेदे बहुत बोलिले विविध भेद सुचिले तरी आपण हित आपोले तेची घेपे जैसे जैसा प्रकटलिया गबस्ती अशेषही मार्ग दिसती तरी तेतुले ही काय चाली जाती सांगे वज का उदकमय सकळ जरी झाले असे महितळ तरी आपण घेपे केवळ आरती तजोगे तैसे ज्ञानी जे होती ते वेदार्था ते विवरिती मग अपेक्षित ते स्वीकारती शाश्वत जे म्हणून ऐके पारता याची परी पाहता तुझं उचित होय आता स्वकर्म हे आम्ही समस्तही विचारिले तव ऐसेची हे मना आले जेन सांडिजे तुवा आपले विहित कर्म परी कर्मफळी आसन करावी आणि अकर्मी संगती न व्हावी ही सत्क्रियाची आचरावी हेतुविन तू योगयुक्त होऊनी फळाचा संग टाकूनी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे परी आदरले कर्मे दैवे जरी समाप्ती ते पावे तरी विशेषी तेथ तोषावे हेही नको का निमित्ते कोणे एके ते सिद्धी नवसिताची ठाके तरी तेतीचे नि अपरितोखे क्षोभावे ना।
आचरता सिद्धी गेले तरी कागदाची कीर आले परी ठेलया ही सगुण झाले ऐसेची मानी जे देखे जितुराले कर्मनी पिजे तेतुले आदिपुरुषी समर्पिजे तरी परिपूर्ण सहजे झाले जाणे देखे सता सत्यकर्मी हे जे सरसेपण मनोधर्मी त्याची योगस्थिती उत्तमी प्रशंसी जे अर्जुना समत्व चित्ताचे ते तिसार दान योगाचे जेत मन आणि बुद्धीचे ऐक्याती तो बुद्धी योग विवरिता भौत पाडे पारता दिसे हा अरुता कर्मयोग परी तेची कर्म आतरीजे तरी सा योग पाविजे जे कर्मशेष सहजे योग स्थिती म्हणून बुद्धी योग सदर तेत अर्जुना होई स्थिर मने करी अवेर फळ हेतूंचा जे बुद्धी योगा योजिले त्याची पारंगत जाहले ही उभय संबंधी सांडले पाप पुण्यी ते कर्मी तरी वर्तती परी कर्म फळा नातळती आणि यातायाती लोपती अर्जुना तया मग निरामय भरित पावती पदाच्युत ते बुद्धी योगयुक्त धनुर्धरा तू ऐसा ते होसी जे मोहा ते या सांडिसी आणि वैराग्य मानसी संचरेल मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान तेने निचाड होईल मन अपैसे तुझे जे त अनेक काही अनेक काही जाणावे का मागिल ते स्मरावे हे अर्जुन आगवे पारुशेल इंद्रियांची या संगती ते पसर होतसे मती ते स्थिर होईल मागोती आत्मस्वरूपी समाधी सुखी केवळ जे बुद्धी होईल निश्चळ तई पावसी तू सकळ योग स्थिती ते अर्जुन म्हणे देवा हाच अभिप्राव आघवा मी पुसेन आता सांगावा कृपानिधी मग अच्युत म्हणे सुखे जे किरटी तुझनिके ते पूस पाऊन मेखे मनाचे नी या बोला पारते म्हणितले सांगपा श्री कृष्णा ते काय मणिपेष्टित प्रज्ञा ते ओळखो केवी आणि स्थिर बुद्धी जो म्हणजे तो कैसिया चिन्नी जाणीचे जो समाधी सुख भुंजे अखंडित तो कौने स्थिती असे कैसे निरूपी विलसे देवा सांगावे हे ऐसे लक्ष्मीपती तो परब्रह्म अवतरण जो षडगुणाधिकरण तो काय ते श्री नारायण बोलत असे म्हणे अर्जुना परियेसी जो हा अभिलाष प्रौढ मानसी तो अंतराय स्वसुखेसी करीत असे जो सर्वदा नित्य तृप्त अंतकरण भरित परिविषया माझी पडित जेने संगे कीजे तो काम सर्वथा जाय दयाच्या आत्मसंतोषी म्हण राहे तो चिष्टित प्रज्ञ होय पुरुषदाने नाना दुःखी प्राप्ती जया उद्वेग नाही चित्ती आणि सुखाची या आरती अडपायची जीना अर्जुना तयाच्या ठाई काम क्रोध सहजे नाही आणि भयाते नेने कही परिपूर्ण तो ऐसा जो निरवधी तो जानपा स्थिरबुद्धी जो निरसुनी उपाधी भेदरहित जो सर्वत्र सर्वदा सरिसा परिपूर्ण चंद्रका जैसा अदमोत्तम प्रकाशा माझी न मने ऐसी अनवच्छिन्न समता भूत मात्री सदयता आणि पालट नाही चित्ता कौने वेळे गोमटे काही पावे तरी संतोष तेने नाभिभवे जो ओकटे चेनी नागवे विषादासी ऐसा हरिक शोकरहित जो आत्मबोध भरित तो जानपा प्रज्ञायुक्त धनुर्धरा का कुर्मजिया परी ओआईला अवेव पसरी ना तरी इच्छा वशे आवरी आपले आपण तैसी इंद्रिये आपैती जयाचे म्हणितले करती तयाची प्रज्ञा जाण स्थिती पावली असे अर्जुना आणि कही एक सांगेन ऐके कौतिक जे विषयांते साधक तेजते नियमे श्रोत्रादि इंद्रिये आवर्ती परी रसने नियम न करीती ते शास्त्रदा कवळी जती विषयी इहि जैसे वरीवरी पालवी कुडिजे आणि मुळक मुळी उदक घालीजे तरी कैसेडी नाश निपजे तया वृक्षा तो उदकाचे नि बळे अधिके जैसा आडवे नि अंगे फाके तैसा मानसी विषय पोके रसनाद्वारे येरा इंद्रिया विषय तुटे तैसा नियमून ये रस हटे जे जीवनची हे न घटे येणे विन मग अर्जुना स्वभावे ऐसी आहे नियमाते पावे जैका परब्रह्म अनुभवे हो रिजाईजे तै शरीर भावना सती इंद्रिय विषय पसरती विसरती जे सोहम भाव प्रतिती प्रकट होय एरवी तरी अर्जुना हे आया न ये साधना जे राहटता ते जतना निरंतर जया ते अभ्यासाची घरटी यम नियमांची दाटी जे मनाते सदा मुठी ध्रुणी आहाती
तेही जगती कासाविसी या इंद्रियासी प्रौढ़ी ऐसी जैसे मंत्र ज्ञाती व्यवसी भूलवी का देखे विषय हे तैसे पावती रुद्धि सिद्धिचे नी मिशे मग आकळती स्पर्श इंद्रियाचे नी ते संधि मन जाए मग अभ्यासली अभ्यासी थोटावले ठाए ऐसे बळकटपण आहे इंद्रियांचे म्हणून ऐके पारता याते निर्दळी जो सर्वथा सर्व विषयी आस्था सांडोनिया तो चितू जान योग निष्ठेशी कारण जयाचे विषय सुखे अंतकरण झकवेना जो आत्मबोधयुक्त होनी असे सतत जो माते हृदय आत्मविसंबेना एरवी बाह्य विषय तरी नाही परी मानसी होईल जरी काही तरी साध्यंतची पाही संसार असे जैसा का विषाचा लेश घेतलिया होय बहु अस मग निभ्रांत करी नाश जीवितासी तैसे विषयांची शंका मनी वस्ती देखा घात करी आशेका विवेक जाता जरी हृदय विषय स्मृती तरी निसंगा ही आपजे संगती संगे प्रकटे मूर्ती अभिलाषाची जेथे काम उपजला तेथे क्रोध आधीची आला क्रोधी असे ठेविला संमोह जाने संमोहा झालिया व्यक्ती तरी नाश पावे स्मृती चंडवाते ज्योती हत जैसी का अस्तमानी निशी जैसी सूर्य तेजाते ग्रासी तैसी दशा स्मृती भ्रंशी प्राणियासी मग आज्ञानंद केवळ तेने आपलं विजय सकळ तेत बुद्धी होई व्याकुळ हृदया माझी श्री ज्ञानेश्वरी मासिक पारायण विधी दिवस दुसरा विसावा ओम द्राम श्रीम ज्ञानेश्वर गुरुभ्यो नमो नमः ओम नमो भगवते श्री सद्गुरुनाथाय नमो नमः।